परंतु घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. पावसाळ्यामध्ये घाट खचण्याचा आणि दडी कोसळण्याचा धोका असतो आणि त्याचमुळे सुरक्षेच्या कारणास्तव घाट बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. खबरदारी म्हणून वरंदा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा असा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला होता. दरम्यान प्रशासनानं पाहणी केल्यानंतर वरंदा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे. तर पुण्यातील वरंदा घाट वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे. पावसाळ्यामध्ये घाट खचण्याचा आणि दडी कोसळण्याचा मोठा धोका असतो आणि याच सुरक्षेच्या कारणास्तव सध्या हा घाट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.